शहर के गणेशपेट पुलिस थाने अंतर्गत धोखाधड़ी करने का मामला सामने आया है। महालेखाकार लेखा व हकदारी विभाग में नौकरी लगाने का लालच देकर आरोपी आशीष महाजन, रुपेश बंटी मेंट के सौरभ प्रशांत, इन्होंने मिलकर फिरियादी के लड़के के नाम से बनावटी वेरिफिकेशन प्रमाण पत्र बनाकर फिरियादी से विविध स्वरूप में नगद व बैंक द्वारा 18,55,000 लेकर धोखाधड़ी की है। फिरियादी के शिकायत पर पुलिस ने मामला दर्ज किया है। दो आरोपी को पुलिस द्वारा गिरफ्तार किया गया है तो 52,000 रुपयों का मुद्देमाल भी जब्त किया गया। पुलिस द्वारा फरार आरोपियों की खोजबीन की जा रही है। आशीष महाजन, रुपेश बंटी मेंढके, सौरव आणि प्रशांत ह्या लोकांनी बेरोजगार लोक आहेत त्या बेरोजगार लोकांना नोकरीचे आमिष दाखवून जो याच्यातील फिर्यादी आहे नागपुरे, यांची दोन मुलं आहेत सुनील आणि अनिल नागपुरे, ते गोंदिया जिल्ह्यातील आहेत आणि यांना लेखा विभागामध्ये क्लर्क आणि हकदारी विभाग यामध्ये जागा आहे असं म्हणून त्याने त्यांच्याकडून 18,55,000 रुपये नोकरी लावून देण्याचे बहाण्याने घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे। त्यांची जे फिर्यादी आहेत नूतनलाल नागपुरे यांच्या रिपोर्ट करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या दोन आरोपी आमच्याकडे अटक आहेत, रुपेश बैसवार आणि बंटी मेंढके यांना अटक केलेला आहे। बाकी तीन लोक आहेत त्यांनासुद्धा लवकरच अटक करू। बरेचसे बेरोजगार मुलांना नोकरीचे आमिष दाखवून अजूनही त्यांची फसवणूक झालेली आहे असे लोक आमच्याकडे तक्रार देण्याकरता येत आहेत। तपास चालू आहे।